थेट जाणार आहोत ज्येष्ठ शिवसैनिक मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलत आहेत त्या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवानो आणि भगिनी हो मी ज्येष्ठ म्हणणार नाही ह्याच कारण असं की आपल्याला सर्वांना कल्पना आहे शिवसेना प्रमुख नेहमी आपल्याला सांगायचे जे त्यांना माझे आजोबा सांगायचे की वय वाढत असत पण ज्या क्षणी मन थकेल त्या क्षणी तो माणूस वृद्ध होतो आणि तुम्ही <laughs> तर सगळे युवा सैनिक आहात कारण आत्ताचा जो काय उत्साह हा काय दसरा मेळाव्यापेक्षा कमी नाहीये आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो की ज्या काही घोषणा थांबतच नव्हत्या जल्लोष पाहिला डोळे बंद केले तर तुम्हाला कोणालाही वाटेल किंवा कोणालाही असं वाटेल की आपण कुठल्या तरी मोठ्या मेळाव्यातच बसलेलो आहोत आणि तशा अर्थाने हा मोठा मेळावाच <laughs> आहे आता आपल्या साहेबांचे फोटोबायोग्राफी हे पुस्तक ज्येष्ठ कक्षासाठी दिलं एक सहज चाणायला म्हणून ठीक आहे पण त्या पुस्तकातली पानं तुम्ही आहात कारण तुम्ही सगळेजण साथ सोबत तुम्ही दिली नसती तर ते कागदी पुस्तक वेगळं पण शिवसेना नावाचा जो ग्रंथ जो अजूनही लिहिला जातोय हा कधीच थांबला असता तुम्ही सर्व सुरुवातीपासूनचे शिवसैनिक मलाच खरंच आनंद वाटला की जुने जुने सगळे कार्यकर्ते शिवसैनिक हे नव्या दमाने मला भेटतायत कारण आमचं लहानपण हे सगळं तुमच्या सोबतच गेलेलं आहे तुम्ही यायच घरी सगळे तेव्हा आम्ही मुलं मुलं होतो त्यावेळेला वयाचं काय तसं भान नव्हतं नंतर मग कळायला लागलं की अरे आपण याला आरे तुरे बोलतो पण आपल्याला आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे जसं वासू इकडे उभा आहे दिना आहे मोहन रावले होता असे अनेक शिवसैनिक यांच्याबरोबर आम्ही खेळायचो मग त्या गच्चीमध्ये आम्हाला मोहन रावले बॉक्सिंग शिकवायचा कोण काय काय त्यांच्यातल्या कला शिकवायच्या त्याच्यानंतर मग तो आठ टाकायचा अकरा टाक्याचं काय <laughs> काय म्हणायचे त्याला कटकट्या तुम्हाला जास्त माहिती असेल रामपुरी मग तो कसा त्याचं कौतुक असायचं टक 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 कसं उघडायचं आणि तो एक दरारा आज सुद्धा आहे पण थोडीशी एक भाषा बदलावी लागलेली आहे दमाना बदलल्यामुळे मी आज तुमच्या समोर सुम बोलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आपण जसं दिवाकरजी तुम्ही सांगले की संकट आहे मी संकट मानतच नाही ही संधी आहे ही संधी आहे आणि ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते देव पुन्हा पुन्हा संधी देत नसतो जेव्हा माझं तर म्हणणं असं आहे की शिवसेनेला संपवायला सगळे समोर उभे आहेत समोर म्हणजे हे पत्रकार नाही मी ते उभे त्याच्यात आणखीन कोणाला जायचं असेल ते जा कारण उद्या शिवसेना जिंकल्यानंतर कोणी असं बोलता कामा नये की तू जिंकलास पण मी नव्हतो हो त्यांच्यात नाही तू पण जा सगळ्यांनाच साफ करून टाकतो आणि मग शिवसेना काहीतरी दाखवतो कारण <Tensorapplause> संकटाला आपण कधी संकट मानायचंच नाही संकट ही संधी आहे आजपर्यंत शिवसेनेच्या जोरावरती जे मोठे झाले आणि शिवसेनेला संफल निघालेत मुळामध्ये शिवसेनेच्या ताकदीमुळे तुम्ही जे मोठे झालात शिवसेनेची ताकद अजून तुम्हाला कळलेली नाहीये शिवसेनेची ताकदच कळलेली नाहीये तुम्ही काय घेऊन गेलात वरवरचा फेस घेऊन गेला पण मूळ जी आहे मुळं वरती आलेली फुलंकारायची तुम्ही तोडली असाल पण मुळं माझी अजूनही घट्ट आहेत आणि मुळ जोपर्यंत घट्ट आहेत तोपर्यंत कोणी मुळावरती येऊ दे एक गाव दोन तुकडे करायला आम्ही समर्थ आहोत तो काय प्रश्नच येत नाही दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मला जे काय बोलायचं ते मी बरचसं बोललेलो आहे पण एक गोष्ट मुद्दामून तुम्हाला सांगायची कारण आपण अशी कधी तसे भेटलेले नाहीयेत की साधारणतः दोन हजार चौदा पासून जी आपली वाटचाल सुरू झाली दोन हजार बारा पासून म्हणा दोन हजार बाराला बाळासाहेब आपल्यात त्यांना वाटतं गेले पण गेले ते गेलेले नाहीत तुमच्या सगळ्यांमध्ये बाळासाहेब आहेत दोन हजार चौदाची लोकसभा जी झाली त्या लोक दोन हजार चौदाच्या लोकसभेत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होती झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आणि एक थोडस मी परवा मेळाव्यात बोललो की आम्ही सगळे वेडगड एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे गेलो की हाच आमचा नेता बरेच वर्षांनंतर जवळपास तीस वर्षांनंतर आपल्या देशामध्ये एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार हे दोन हजार चौदा साली आलं कोणाला काही कल्पना नव्हती येत होतं आलं मी काही त्यांच्याकडे मागायला गेलो नव्हतो कोणतं मंत्रिपद आपल्याला पाहिजे त्या रात्री मी दिल्लीमध्ये थांबलो होतो माझ्या त्या, त्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा भेटले आणि त्यांना गराडा घातला होता सगळ्यांनी कोणतं मंत्रिपद कोणतं काय माहिती कोणाला आम्ही खरं म्हणजे कोणाला विश्वास बसत नव्हता की आपण जिंकलोत कोणालाच माहित नव्हतं आणि काय मागणार कोणाकडे काय मागण्यासाठी मुळामध्ये आपण लढलोच नव्हतो कारण अटलजी जेव्हा पंतप्रधान झाले तेरा दिवसाचं सरकार होतं तेव्हा मी स्वतः साक्ष आहे शिवसेना प्रमुखांना अटलजींचा फोन आला होता आणि तेव्हा ते मी म्हटलं ना मिलीजुली सरकार सगळ्यांना सामावून घ्यायचं होतं वाजपेयीने सांगितलं की बालासाहेब अभि तो मी मिनिस्ट्री दे सगत आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं की अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल पहिलं तुम्ही खुर्चीत बसा पहिलं तुम्ही बसा तुम्ही आज आपलं सरकार तिकडे येणं गरजेचं आहे तसंच आपण कुठे काय मोदींकडे मागितलं नाही दुसऱ्याविषयी सकाळी टेलिव्हिजनवरती बघितलं काय ते उजड खात उजड उद्योग त्या उद्योग त्या उद्योगामध्ये त्या अवजड उद्योग खातात काय ते अरविंद तुम्हाला सांगतील पण संपूर्ण बोगस खातं त्यावेळेला ते, ते दिलं पुन्हा एकोणीस साली सुद्धा तेच झालं पण चौदाची लोकसभा झाल्यानंतर असं चार महिन्यात काय झालं होतं की जे एकनाथ खडसेंनी सांगितलं की त्यांच्यावरती जबाबदारी सोपव पो, सोपवली गेली कारण सगळेजण मी नाही मी नाही तू कर तू कर तू कर मी नाही तू कर, कर कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि इकडे तर वाघ आहे मांजराच्या गळ्यात घंटाने बांधतायत तर वाघाच्या गळ्यात कोण भिंमत्री बांधायला येण्याची मग ते खडसेंवरती सांगितलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाचा शेवटचा दिवस मी तुळजापूर भवानीच्या दर्शनाला गेलो होतो तिथे दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी साधारणतः याच सुमारास अचानक खडसेंचा फोन आला मला म्हणाले उद्धवजी आता आपलं काही जमेल असं वाटत नाही म्हटलं का काय झालं आपलं जवळपास सगळं झाले थोड्याशा जागा इकडे तिकडे आहेत आज रात्र आहे उद्याचा दिवस आहे बसून संपून टाकू नाही म्हणे आम्ही ठरवलंय आता काही आपण एकत्र राहायचं नाही ठीक आहे मग त्यावेळेला काय घडलं होतं असं आज जे सांगतायत की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून शिवसेनेची काँग्रेस झाली मग शिवसेना तीस वर्ष भाजपसोबत होती म्हणून काय शिवसेनेची भाजपा झाली हां एवढा नेबळकपणा मला नाही ने शिकवला माझ्या आईवडिलांनी आणि आजोबांनी पण तेव्हा युती तोडण्यात आली आणि नंतर एक जबाबदार नेते भाजपाचे हे आपली युती तेव्हा तुटलेली होती विधानसभेची मधल्या काळात एक महिना आपला युती शिवाय गेला हे आता तिकडे जाऊन बसलेत त्यांनाच मी विरोधी पक्षनेते पद केलं होतं दिलं होतं कारण सगळे जे काही येत होतं ते त्यांनाच देत होतो तो जो काही काळ होता त्या काळामध्ये एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला सांगितले की उद्धवजी पहिलं तर मला तुमचं अभिनंदन करू द्या म्हटलं काय झालं नाही म्हणे सांगायला काहीतरी वाटतं पण विधानसभेच्या वेळेला दिल्लीमध्ये आमची जी चर्चा होत होती तेव्हा सगळ्या आमच्या वर्तुळ अशी चर्चा होती की अप बालासाहेब तो नाही रे उद्धव कुछ कर नाही सकता और शिवसेनेक उद्धव के साथ जा नाही समय अपसमय शिवसेना को खतम करू म्हटलं तुमच्या पिढ्या उतरल्या पाहिजेत खतम करायला आणि त्याच्यानंतर युती झाली आपली मग पुन्हा तेच पुढचा इतिहास मी काय तुम्हाला सांगत बसत नाही कारण तो अनेकदा सांगितलेला अमित शहा आले आणि काय झालं वगैरे वगैरे पण दोन हजार चौदाला आपल्याला संपवायला निघाले दोन हजार एकोणीसला आपल्या त्यांनी गद्दारी केली किंवा के विश्वासघात केला आणि नालाच म्हणून मग त्यांना धडा शिकवण्यासाठी कारण हिंदुत्वाचं पेटंट हे काय भाजपाने घेतलेलं नाही अजिबात नाही मी तर असं म्हणेन जे दसऱ्या मेळाव्यात मी बोललो होतो की दरवेळेला संकट आलं की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो तशीच दिशा एकोणीसशे सत्याऐंशी साली शिवसेना प्रमुखांनी देशाला दाखवली ती हिंदुत्वाची दिशा पारल्याची जी पोटनिवडणूक झाली तुम्ही सगळे सांगा ज्येष्ठ आहात सगळे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळा इतिहास पाहिलेला आहात नाही नाही रमेश प्रभूंची आहेच पण त्याच्या आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेलेली एकतरी निवडणूक मला दाखवा लढली गेलेली नाही जिंकली गेलेली आणि सत्याऐंशी सालापर्यंत भारतीय जनता पक्ष काय करत होता गांधीवादी समाजवाद पण दे आप आपल्या शिवसेना प्रमुखांनी म्हणजे महाराष्ट्रांनी देशाला दिशा दाखवली की अरे हिंदुत्वाकडे जायला पाहिजे आणि मग भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत आला युती केली सगळं केलं त्यांच्या त्याच्या आधी त्यांचे खासदार किती होते दोन मग ऐंशी झाले एकशे ऐंशी झाले आणि मग करत 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 हे बोडक्यावरती बसले बसले ना मग दोन हजार चौदा साली नाही जमलं एकोणीस साली नाही जमलं आता तर त्यांनी शिवसेना पक्ष नुसता फोडला नाही तर चोरायचा प्रयत्न करतात पण शिवसेना मुळामध्ये शिल्लकच ठेवायची नाही कारण ह्यांचं जे गद्दार आहे त्यांचं भवितव्य सगळ्यांना माहिती आहे उद्या अपात्र होणार आहे अपात्र झाल्यानंतर करणार काय म्हणजे शिवसेना नष्ट करून टाकायची चोरायची नाही शिवसेना नष्ट करून टाकायची इथपर्यंत हे मुळावरती आल्यानंतर मग मी जे वागतो आहे ते बरोबर का चूक हे तुम्ही मला सांगायचं मी शिवसेना प्रमुखांचे विचार कारण तुम्ही सगळेजण मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही तो पायाचा दगड तुम्ही जे म्हणालात पायाचा दगड काहीच मागत नसतो पायाचा दगड फक्त कळस चढलाय आणि कळसावरती झेंडा फडकलाय हेच पायाच्या दगडाचं मोठं एक यश असतं आणि इतरांना दिसतो तो झेंडा दिसत असतो था। पण पाया किती मजबूत हे कोणी बघत नसतं ही सगळी वाटचाल मी जी काय करतोय ही तुम्ही तुमच्यासमोर मला ठेवणं थोडक्यामध्ये गरजेचं होतं का मी असं वागतोय का मी काय कोणाच्या नाही लागलेलो जर मला मुख्यमंत्रीपदाची एक हाव असती तर मी एका सेकंदात मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून वर्षाचा त्याग करून माझ्या मातोश्रीत परत गेलो नसतो पण मला ते तेव्हा एका जिद्दीने स्वीकारावं लागलं जिद्दीने कारण परतीचे दोर कापले होते अगदी त्यावेळेला अशा पद्धतीने चाललं होतं की आमच्यासोबत या म्हणजे मुख्यमंत्रीपद काय उपमुख्यमंत्रीपद दिलं तर देऊ आणि दे पाहिजे काय जी काय आम्ही खाती देऊ तेवढी घ्या आणि बरोबर चला अजिबात नाही होऊ शकत असं कारण मी शिवाजी पार्कवरती शपथ घेतली होती गेल्या दसऱ्या मेळाव्यात आज सुद्धा सांगतो तुम्हाला मी केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांना म्हणजे शिवसेना प्रमुख हे आपल्या सगळ्यांसाठी पण माझ्यासाठी पहिले माझे वडील पहिले माझे वडील त्यांना मी जी एक वचन दिलं त्यांना की आपला शिवसैनिक मी मुख्यमंत्री पदावरती बसवून दाखवेन ते वचन माझं अजून तेच आहे मी शिवसैनिक नाही याच्यातला भाग नाही पण माझ्यासाठी मी बसेन म्हणून नाही सांगितलं शिवसैनिक बसवेन आणि जर वचन पाळलं गेलं असतं भाजपाकडनं आजची ही काय परिस्थिती झालेली आहे आज अडीच तीन वर्ष होऊन गेलेली आहे एकतर पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसेनेचा मी नाही मी जी भूमिका बाळासाहेबांनी सांगितली होती की सत्तेच्या फंदात पडायचं नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता किंवा आत्ताच्या अडीच वर्षात शिवसेनेचा झाला असता काय फरक पडला असता पण आज जे भारतीय जनता पक्ष करते पक्ष फोडतोय शिवसेना फोडली पक्ष नष्ट करतोय तोच खेळ राष्ट्रवादीशी करतोय आणि याचं कारण स्पष्ट आहे तुमच्या सगळ्या आयुष्याच्या उमेदीच्या काळामध्ये जे काय वातावरण मुंबईमध्ये होतं मुंबई मधल्या मराठी माणसाला कोणी विचारत नव्हतं तो मुंबई मुंबईमध्ये मराठी माणसाला मान सन्मान मिळवून दिला तो शिवसेनेने म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आणि तीच परिस्थिती पुन्हा उद्भवते आता सुद्धा ज्या पद्धतीने मुंबई तोडण्याची अधिकृत तोडण्याची हिंमत कोण करणारच नाही कारण मी परवा सांगितले की जो करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू आम्ही त्याचे तुकडे करून टाकू कारण मुंबई काय त्या इंग्लंडच्या राजाला मिळेल तशी आंदण नाही मिळाली मराठी माणसाला त्यासाठी सुद्धा बलिदान करावं लागलं होतं त्याग करावं लागला होता अनेक सगळी संकट माझ्या तुम्ही मग शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला माझ्या आजोबा त्या वेळेला तुरुंगात गेले होते त्यांना अटक झाली होती आणि ते सगळं जे काही इतिहास आहे आणि तो जो काही घराण्याचा वारसा आहे तुम्ही असाच सोडून देईन मुंबई सोडून देईन मग आज सुद्धा जे काही गद्दार जात आहेत काही पैशाच्या हवेसाने जात आहेत कोणी कशासाठी जात आहे अरे तुम्हाला कळतं का तुम्ही काय करताय तुमच्या आईचा घात करताय आपली मुंबई त्या दोन जण बसलेत तिकडे त्यांच्या चरणावरती वाहून टाकताय तुम्ही आणि जे गादीवरती बसवले ज्यांना मारून मुटकून त्यांना सुद्धा कळत नाहीये की त्यांचा वापर केला जातोय त्यांच्या तपाळावरती तर गद्दारीचा शिक्का बसल्या तो सात पिढ्यात काय जाणार नाहीये त्यांच्या आयुष्याचं काय व्हायचं ते त्यांचं त्यांना लख लाभो त्यांचं नशीब आणि ते पण आपल्या मुंबईची वाईट लागते मुंबईला पुन्हा लाचार केलं जात आहे हे कसं काय आपण सहन करू शकतो आज पुन्हा एकदा आपण सगळेजण एका जिद्दीने मैदानात उतरलोय कोणाविरुद्ध लढतोय आपण काय मोदींविरुद्ध लढतोय आपण वृत्तीविरुद्ध लढतो देशामध्ये हुकुमशाही येते तिच्या विरुद्ध लढतोय आणि माझी मुंबई माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची ही माझी मुंबई गुलाम करतायत तिची पिळवणूक करतायत सगळं काय असेल ते पिळून टाकायचं एक एक दिवस असं म्हणजे काही दिवसापूर्वी असं होतं की मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपण अभिमानाने सांगत होतो आज आता ते स्थान राहिले की नाही हा शोध घ्यावा लागेल कारण आजपर्यंत होय आम्ही काँग्रेस बरोबर गेलो त्यावेळेला काँग्रेसचा किंवा नेहरूंचा कदाचित विरोध असेल पण तरी देखील काँग्रेसला मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली होती मराठी माणसांनी नेहरूंना सुद्धा झुकवलं होतं झुकवलं होतं त्यांना सुद्धा पण त्याच्यानंतर मुंबईचं जे काय महत्व वाढलं आज सगळे हे दोघं जण वरती बसलेले वरती म्हणजे शिवाजी मंदिरमध्ये नाही दिल्लीत बसलेले हे संपूर्ण ओरबाडून काढताय ओरबाडून काढतायत ओरबाडतायत ओरबाडतायत अहमदाबादलाच नाही अहमदाबादला नाही सुरतेला नाही काल परवाकडेच बातमी आली हिरे व्यापार सुद्धा तिकडे घेऊन जात आहेत व्यापार पण नेत आपल्याकडचं ते आर्थिक केंद्र ड्रीम सिटी ती घेऊन गेले हे घेऊन गेले ते घेऊन गेले मग आम्ही काय कसं करायचं मुंबईचं जे एक महत्व आहे ते तुम्ही मारतायत मुंबईच्या ठेवीवरती तुम्ही डल्ला मारतायत गेल्या वर्षी पंतप्रधान आले होते आणि मोठा एक उपदेश देऊन गेले की नुसते बँकेत पैसा असला तर विकास होत नाही मग काय तुमच्या खिशामध्ये पाहिजे तो हा मुंबईकरांचा पैसा आहे आज इकडे मिलिंद वैद्य बसले सगळे आणखी कॉर्पोरेशन मधली सुद्धा लोक आहेत मला सांगा ना आपण साधारणतः दोन हजार बारा पर्यंत मुंबई महापालिका तोट्यामध्ये होती सहाशे चाळीस कोटी ती आत्ता आत्ता आपण किती त्याच्या ठेवी वाढवल्या नव्वद हजार कोटीपर्यंत ठेवी आपण नेल्या नव्वद हजार कोटी आणि त्याच पैशातून आपण मुंबईचा सागरी किनारी जो मार्ग करतोय कोस्टल रोड मुंबई महापालिका करते वांद्रे ते वरळी आणि वरळी वरळीपासूनचा पुढे वरळी ते तिथपर्यंत शहरापर्यंत हा मुंबई महापालिका स्वतःच्या खर्चानी करते आणि तो मार्ग झाल्यानंतर एक पैसा सुद्धा त्याच्यावर टोल असणार नाही हे मुंबई महापालिकेचं कर्तृत्व आहे हे मुंबई महापालिकेचं कर्तृत्व आहे आणि हे बुलेट ट्रेन आहेत मला सांगा तुमच्यापैकी किती म्हणजे आपल्याला काय जाण्याची काही गरजच नाही पण आपल्या मुंबईतले किती जण बुलेट ट्रेननी तिकडे जाणार आणि तिकडने इकडे किती येणार बरं इकडनं सगळं नेल्यानंतर ओरबाडून सगळं तिकडे नेल्यानंतर मुंबईत येणार तरी कशाला मुंबईत येण्यासारखं काय राहणार आहे पण बुलेट ट्रेन करत ते करत मग हो। पहिली बिहार ते दिल्ली का नाही केली बिहार ते अहमदाबाद का नाही केली उत्तर प्रदेशपासून करायची होती राजस्थानपासून करायची होती मध्य प्रदेशपासून करायची होती पण नाही मुंबई अहमदाबाद मुंबई अहमदाबाद म्हणजे हे सगळं बळकवायचंय मुंबई अशी त्यावेळेला मिळाली नाही कारण तेव्हा सुद्धा हे सोडायला तयार नव्हते मुंबई द्विभाषिक होतं पण मुंबईवरती तेव्हा आम्हाला मिळवता आली नाही मुंबई म्हणून आम्ही आता अशी घेतो तुम्ही सगळेजण एकत्र आलात पण एकत्र येऊन करणार काय आहात शाखे शाखेत बसणार शाखेत बसून करणार काय आहात पहिले ठरवा आपण काय करायचे कारण तुम्ही ज्येष्ठ तुमच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून आता नवीन जी पिढी तयार होते तिला सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे तुमचे अनुभव कसं तुम्हाला लढावं लागलं शिवसे 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 ता का शिवसेनेची स्थापना झाली कसं शिवसेनेचं महत्व आहे आणि शिवसेना संपली तर आपल्या आयुष्यातून शिवसेना वजा केली तर आयुष्यात राहील काय आणि येऊ येईल कोण हे तुम्हाला त्यानं सांगावं लागेल हे संपूर्ण नीट सांगून त्यानं सांगावं लागेल कारण मुंबईमधली ही बुलेट ट्रेनची जागा आज त्याची किंमत जर का केली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मातोश्री तुम्ही पूर्वी जेव्हा येत होता तेव्हा मला आठवते सहासष्ट साली मातोश्रीमध्ये आम्ही राहायला गेलो सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबरला आजोबांचा वाढदिवस हो असतो आदल्या दिवशी आम्ही राहायला गेलो संपूर्ण चौफेर पसरलेली खाडी चौफेर आणि भिंतीवरती रोज आमचे असे आता ते असतात लाईव्ह फोटो तसे लाईव्ह वॉलपेपर असायचे रोज त्याचं पॅटर्न बदलायचं एवढे झुंडीच्या झुंडीने डास बसायचे मग लोक हसायचे आम्हाला साहेबांचं मग हसण्याची हिंमत नव्हती कुठे तुम्ही खाडीत राहिल्या गेलात कुठे खाडीत खाळायला गेला आता त्या खाडीच्या आजूबाजूला आणि खाडीची किंमत काय झाली खाडीची किंमत किती झाली बीकेजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे आपल्या मुंबई आणि राज्याचं एक नाही म्हटलं तरी मोठी किंमत देणारी ही जागा ही फुकटामध्ये जवळपास फुकटामध्ये त्या बुलेट ट्रेनच्या घशात घातली बरं घातली ती घातली त्याच्यानंतर आपण मेट्रोसाठी कांजूर मार्गाची जागा मागत होतो ती नाही दिली खरं म्हटलं तर मेट्रोमध्ये म मा, आपला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आणि दिल्ली केंद्र सरकार हे पार्टनर आहे त्याच्यात जागेवरनं वाद केल्या गेलं जागा तुमची का आमची तुमची का आमची अरे पण आपला प्रोजेक्ट आपला आहे लोकांसाठी आहे तुम्हाला करायला काय जाते तेव्हा नाही दिली आत्ता जागा दिली आज सुद्धा जे काय प्रदूषण पूर्णपणे दिसतंय मुंबईमध्ये का हो दोन तीन वर्षापूर्वी असं का नव्हतं प्रशासकाची राजवट आल्यानंतर प्रशासनाची राजवट आल्यानंतर हे सगळं हा सगळा धुरळा का उडला संपूर्णपणे मुंबईची विल्हेवाट लावत आहेत यांना विकास 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 म्हणजे फक्त विकास म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्ट काढा आपल्या मित्राची तुमड्या भरा त्यांच्या माध्यमातून कमिशन घ्या आणि सगळ्यांची अशा त्या उभ्या उभ्या, उभ्या, उभ्या बिल्डिंग उभ्या करा ह्याला म्हणतात विकास विकास म्हणजे काय माझ्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत सलग रस्ता झालेला आहे अरे हॉस्पिटलमध्ये कशाला नेतोयस पण हॉस्पिटलमध्ये पटकन येणं याला विकास नाही म्हणत एक चांगलं आरोग्यदायी जीवन देणं ह्याला विकास म्हटलं पाहिजे जीवनदायी विकास मग बाकी इथलं सगळं मुंबईचं तिकडे नेणार आणि पुन्हा रिफायनरी आमच्या कोकणाच्या बोडक्यावरती म्हणजे मी जे मागे बोललो होता ना राख रांगोळी राख आमच्याकडे रांगोळी त्यांच्याकडे काय उपयोग हो आहे त्याचा हा संपूर्ण जो काही प्रकार सुरू झालेला आहे परत एकदा यांना असं वाटतं की आपण फुटलेलो आता विरोध करायला शिवसेना नको म्हणून शिवसेना नष्ट करायची कारण महाराष्ट्रामध्ये जर कोणी यांना रोखू शकत असेल तर ती आणि फक्त आणि फक्त शिवसेनाच दुसरी कोणाची हिंमत नाही दुसऱ्या कोणाची हिंमत नाहीये आणि म्हणून मी जे काही परवा बोललो ना आपण अनेकदा नुसतं बोलताना बोलता बोलतो सेनापती पापट म्हणाले होते अरे हो बोलले होते पण कळलं का तुला काय म्हणाले होते महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा हे बरोबर आहे शेवटचं वाक्य आहे पण त्याच्या आधीचा आहे पराधीनतेचा जो वैरी आहे तो खरा वीर आहे आणि सगळे पराधीन झालेले आहेत आम्हाला खुर्चीवरती बसवा आम्ही तुम्हाला तुम्ही काय ते बूट तर बूट चाटू काय वाटेल तेच करू आम्ही ही पराधीनता आपल्या नशिबी नकोय जी पूर्वी आपण भोगली होती जर शिवसेना नसती तर आज मुंबईमध्ये काय मातलं असतं ते बघा आणि म्हणून शिवसेना ह्याला का नको ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल का नको शिवसेना हे शिवसेनेचं महत्व आहे आणि म्हणून मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही शाखेत बसताय बसता जरूर बसा शिवसेना भवनमध्ये बसा पण ज्या पद्धतीने एक प्रचार करायला पाहिजे मी एक राज्यभर एक संकल्पना मांडायला सांगितलेली आहे की होऊन जाऊ रे चर्चा होऊन जाऊ दे चर्चा काय दहा वर्षामध्ये काय झालं काय केलं या, या पंतप्रधानांनी काय दिलं आपल्याला नेमकं आणि तुमच्या तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाल, तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा समोरच्यांशी बोलाल त्या योजनांचा लाभ तुम्हाला, तुम्हाला खरंच किती मिळाला वृद्धांसाठी योजना मिळाली का आता आपल्याकडे मुंबईमध्ये शेतकरी नाही पण गावी गेल्यानंतर शेतकरी असतील शेतकऱ्यांच्या योजना मिळाल्यात का महिलांसाठी योजना मिळाल्यात का युवकांना रोजगार मिळाले का पगारवाढ झाले का आता तर सगळं कंत्राटी पद्धतीने चालू झालेलं आहे कंत्राट कंत्राट म्हणजे हे कंत्राटदारांचं सरकार आहे कंत्राटदारांसाठी काम करते आणि कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी म्हणून यांचे सगळे डावपेस सुरू आहेत आता काल परवाकडे पंतप्रधान येऊन गेले शिर्डीमध्ये म्हणजे गमत बघा कशी आहे एक अजितदारा तिकडे जायच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीवरती आरोप काय केले होते सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला बरोबर आहे त्याच्यानंतर परवा जेव्हा आले तेव्हा बाजूला अजित पवार तेव्हा सत्तर हजार कोटीचा घोटाळा हो गायब कारण करणार कोण होती आरोप बाजूलाच बसलाय मग काय केलं यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं बरं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं तर शेतकरी आणि शरद पवार बघतील पण तुम्ही काय केलं उत्तरेतले शेतकरी सगळे मध्ये सहा महिने वर्षभर रस्तर ती थंडी वारा पावसामध्ये का बसले होते का त्यांचे जीव घालवले तुम्ही त्याच्यानंतर तो काळा कायदा मागे का घेतलात त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करत होतात आणि शेतकऱ्याला कसं चिडत होता हे सुद्धा पहिले सांगा ना तुम्ही यांनी काय केलं त्यांनी काय केलं बरोबर आहे मला काही काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात व्ही पी सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्याचं एक उत्तर मला अजूनही लक्षात आहे की एखाद्याला तू नालायक आहेस हे म्हणणं सोपं असतं पण तेव्हा मी किती लायक आहे हे सांगण्याची गरज असते मी किती लायक आहे तू नालायक आहेस आहेस ठीक आहे ना नवीन काय तू सांगतोयस जे लोक बोलतात तेच ते चू बोलतात तू ना लायक ना नायक आहे बरं तू कस तुझी तु लायकी म्हणजे किती लायकी को म्हणजे पुन्हा सांगितलं यांची लायकी काढली तसं नाही मी म्हणत आणि त्यांना तर मी बोलतच नाही मी एकूण सामान्य माणसाबद्दल बोलतोय की टीका करताना आपण काय केलंय ते सांगा म्हणजे तरुणा काळातल्या कारभाराची चौकशी जरूर करा माझं तर मग ते आव्हान आहे माझं की कराच पण करोना काळामध्ये मुंबईने जे काय केलं त्याची सुद्धा तुलना इतर राज्यांनी काय केलं त्याच्याबरोबर करा मुंबई आणि महाराष्ट्राने काय केलं कसे जीव वाचवले कसं काय केलं ऑक्सिजन कसा आणला आपल्याला ऑक्सिजन कुठून येत होता रूर केला म्हणजे कित्येक तुम्ही नकाशावरती बघा किती हजार किलोमीटर लांब आहे तिथून ऑक्सिजन आणायचा इथून गाण्या पाठवायच्या तिथून ऑक्सिजन आणायचा कधी गुजरातमधने यायचा तो कधी मध्ये बंद व्हायचा कधी कर्नाटकात न्यायचा तो कधी बंद व्हायचा औषधे किती येत होती व्हेंटिलेटर किती आले व्हेंटिलेटर किती बंद पडले आणि सगळ्या राज्याची चौकशी करा पण ना त्या नालायकांना एक कळत नाही की त्या काळामध्ये आपण एपिडेमिक ऍक्ट हा जो काय असतो म्हणजे साथीच्या रोगावरती मात करण्यासाठी एक कायदा असतो तेव्हा जीव वाचवणं ही प्राथमिकता असते समजा आपण चाललेलो आहोत आणि समोर कोणतरी बुडत आहे तर बाजूला टायर पडलाय तर टायरचं टेंडर नाही काढत बसणार हा मर्सिडीजचा आहे का बैलगाडी आपलं सायकलचं आहे पहिला टायर फेक त्याचा जीव वाचव मग सांगितलं बघितलं यांनी रोल्स रॉईजचा टायर फेकला कितीला पडतो तो टायर अरे गेला खड्ड्यामध्ये म्हणजे खड्ड्यात तर असं जातोच रस्त्यावरती पडलेले आहेत टायर तो असंही जा। खड्ड्यात जातो पण जी वाचवणं माझी प्राथमिकता होती ती आपण केली ती आपण केली आणि मग उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल इकडे ज्या काही चिता पेटल्या होत्या सार्वजनिक चिता सगळ्या पेटल्या होत्या मैदानामध्ये चिता पेटवल्या होत्या केवढं भयानक दृश्य होतं आपण महाराष्ट्रामध्ये आय दुर्दैवाने मृत्यू झाले ते मृत्यूचा आकडा आपण एक सुद्धा लपवला नाही एक सुद्धा नाही लपवला पण एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नव्हती हे काय कौतुक किंवा अभिमान नाहीये पण निदान आपण तेवढे एक भान ठेवून सगळं काम करत होतो इतर राज्यामध्ये काय झालं इथून जे मी आधी त्यांना सांगत होतो की जे उत्तर भारतीय आहेत इतर राज्यातले लोक आहेत मजूर आहेत ते घरी जाऊ इच्छितात त्यांच्यात एक ट्रेस आम्ही राज्य सरकार खर्च करतो अरे नाही 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 अभिनय नाही अभि तो सब प्रॉब्लेम हो जायगा म्हटलं दे म्हटलं बघा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल आपण यांना घरी जाऊ दिलं पाहिजे आम्ही खर्च करतो नाही 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 अभिनय नाही अभि नाही नाही मग त्याच्यामध्ये आपण एक दीड महिना किती ते सगळं रेकॉर्डवर असेल लाखो जवळपास साडेसहा सात लाख कामगारांची ते जिथे जातील तिकडे त्यांच्या छावण्या बसून त्यांना अन्न पाणी व्यवस्थित आपण दिलं होतं डॉक्टर सुद्धा सोबत दिले होते मग शेवटी काय होता संयम तुटतो आणि ते चालायला लागले रस्त्याने मध्ये दुर्दैवाने तुम्हाला माहिती आहे रेल्वेवरती एक जण रुळावरती काही जण गेले मग आपण त्यांना टीनी आपल्या राज्याच्या सीमेवरती नेऊन सोडलं मग इथून सगळे जे काही मजूर तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांचे व्हिडिओ आले होते ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून भरून सगळे होते आणि वैतागले होते ह्याच्यापेक्षा महाराष्ट्र बरा होता इकडे आम्हाला कोणीच विचारत नाही म्हणून ना ही पण चौकशी करा ही चौकशी करा पण महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं मुंबईमध्ये सुद्धा कशी विलेवाट लावतायत स्वतः आणि मुंबईमध्ये कसा भ्रष्टाचार झाला का तर मुंबईचं मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक स्तरावर झालं हे त्यांच्या पोटात दुखतंय हे पोटात दुखतंय त्यांनी काय केलं होतं थाळ्या बडवा थाळ्या वाड वाजवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा, मारा त्या बेडूक उड्या मारा अजूनही चालू आहे ह्या पक्षातून त्या पक्षात त्यांच्या पक्षामध्ये गो करोना गो जणू काय गो करोना गो हे केल्यानंतर करोना गेला पण आपण आरोग्य सुविधा वाढवल्या मी तर विधानसभेत बोललो होतो साधारणतः तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगतो परत की जेव्हा करोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्या राज्यात जास्तीत जास्त सरकारी याच्यामध्ये रुग्णशय्या होत्या आठ हजार आणि पहिली लाट जेव्हा आली त्याच्यामध्ये आपण ही संख्या जवळपास साडेतीन लाखावरती नेली होती त्याच्यामध्ये आयसीयू बेड होते ऑक्सिजन बेड होते व्हेंटिलेटर होते डायलिसिस होते सगळं होतं चाचणी सुद्धा आपल्याकडे कस्तुरबा मध्ये व्हायची पुण्याला आणि मला वाटतं नागपूरला तीन में, इन, में, तीन केंद्र होती ती सहाशेच्या वरती केली हे सगळं तुम्हाला का सांगतोय कारण आता खोट्याचा कारभार सुरू झालेला आहे मी परवा एक पुसटचा उल्लेख केला हिटलरचा पण हिटलरची सुद्धा जी एक यंत्रणा होती कशी होती हिटलरकडे सुद्धा चार पातळीवरती प्रचार यंत्रणा होती एक फळी जी होती ती एवढीच करायचं काम की आपल्यामध्ये त्याचं हिटलरचं काम सांगायची दुसरी फळी जी होती ती दुसऱ्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यायची तिसरी फळी जी होती ती दुसऱ्यांवरती आरोप करायची आणि चौथी जी होती ती फक्त अफवा पचरायची चालू आहे की नाही काम तसं आणि हिटलरशाही सुद्धा जी आली ती अचानक नाही आली मी मला वाटतं शिवाजी मंदिर मध्येच बोललो होतो का आणखीन कुठे सांगितलं होतं की त्याही वेळेला पहिल्यांदा माध्यमावरती बंधनं आणली गेली विरोधी पक्षांवरती बंधनं आणली गेली लोकांची तोंड गप्प केली गेली आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सर्वसामान्य जनता डोळे बंद करून बसली तेव्हा मग हिटलरने त्याचं काम सुरू केलं छळ छावण्या वगैरे नंतर सुरू केलं आपण मला असं वाटतं हळूहळू हळूहळू हळू हिंदुत्वाचा बुरखा पांगरलेल्या लोकांच्या नादी लागून त्याच दिशेने चाललोय की काय अशी आता मला भीती वाटायला लागली आहे काहीतरी एक आवरण घ्यायचं आणि लोकांना वेळ लावायचं आणि नंतर मग लोकांना कळ की अरे आपण फसलो जशी आपली फसगत झाली तशीच ज्या आता देशाची होते आणि मला खरंच आज तुमचं कौतुक वाटलं की या सगळ्या संघर्षाच्या काळात संकट मी म्हणत नाही पण संघर्ष जरूर आहे आणि शिवसेना आणि संघर्ष हे ना तो आता जन्म जात आहे संघर्षामुळे शिवसेना जन्माला आली आणि शिवसेना नेहमी संघर्ष करत आली हे मागे मला कोणीतरी सांगितलेलं आता मला वाटतय की शिवसेना कशी आहे ती तलवारीच्या पातीसारखी तिला मॅन्यात टाकली ना तर गंज येतो ती सतत तळपली पाहिजे तळपलीच पाहिजे बाहेर काढली तळपतेची तशी आता ही शिवसेनेची तलवारी तळपते आणि त्या तलवारीचा धाक अजूनही दिल्लीश्वरानं आहे म्हणून आज सुद्धा सगळे मिळून उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे देवाचं जप करत नसतील तेवढा माझं करत असतील पण हे माझं माझं कौतुक नाहीये हे तुमच्या सगळ्यांचं आहे तुम्ही सगळे सोबत आहात तुमचे आशीर्वाद सोबत आहेत म्हणून मी उभा राहून त्यांच्याशी अन्यायाविरुद्ध लढतोय मी विरुद्ध लढतोय मला काहीतरी वेळ लागलाय म्हणून मी कोणाशी लढतोय अजिबात नाही मला काहीतरी पाहिजे होय मला पाहिजे मुंबई आणि महाराष्ट्राचं जे एक महत्व आहे ते मला आभारीत ठेवायचं आहे म्हणून मी लढतोय आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलंत बऱ्याच गोष्टी सांगता येतील कारण तुम्ही सगळे मी मगाशीच म्हटलं तसं शिवसेना ह्या एका ग्रंथाची जर का पानं मोजायला हो गेलं तर तुम्ही सगळी आणि असंख्य पानं जी आज आपल्यामध्ये नाही आहेत ती त्यात वेळेला लख्खन अशी चमकून गेली ती म्हणजे शिवसेना आणि कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल जसं शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की त्यांचं अमरिंद मंडळाच्या भाषणानंतर दुसऱ्याची दरवाईची बेल वाजली आणि दार उघडलं तर एक कुरण्या केसाचा माणूस दारात उभा आणि त्यांनी सांगितलं की कोण तुम्ही मी दत्ता साळवी तुला मग नाही तुमचं भाषण मी काल ऐकलं मी नोकरीचा राजीनामा देऊन आलो तुमच्यासोबत काम करायला कदाचित तरे कोणाला वाटलं असेल की हा हा माणूस मूर्ख आहे तसेच तुम्ही तेव्हा कोणी तुम्हाला म्हटलं असेल की तुम्ही सगळे मूर्खात अंधारात उडी मारताय पण तेव्हा त्यानं हे नाही कळलं तुम्ही अंधारात नव्हता उडी मारत तुम्ही अंधार दूर करायला उडी मारत होतात आणि <प्थागा> म्हणून आपल्याला आता साजेस सा चिन्ह आपण घेतलेलं आहे मशाल मशाल चिन्ह कारण मशाल नेहमी अन्याय जाळून टाकते आणि अंधारामध्ये वाट दाखवते ती मशाल घेऊन आपण पुढे चाललेलो बाकी सगळे ठीक आहे ज्यानं कोणाला काय काय पाहिजे होतं माझं आहे आज सुद्धा म्हणजे तुमच्यापैकी नाही मी मी असंच एक जनरल बोलतोय ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा कारण उद्या जो विजय आम्हाला आम्हाला मिळवणार आहोत त्या विजयामध्ये उगाच श्रेय घ्यायला गद्दार मनाच्या लोकांनी राहू नये मला जर वाटलं असतं न जाऊ जाऊ द्या नको नको <laughs> <ना>, <laughs> आणि मला अनेक जण सांग विचारतात की तुम्ही मुख्यमंत्री होतात तुम्ही यांना अडू आडू, का न शकलात म्हटलं मी आडू शकत होतो मी मुख्यमंत्री नसतो तरी आडू शकलो असतो कारण माझे शिवसैनिक भारी आहेत पण मला माझ्या चांगल्या जसं म्हणतो ना आंब्याच्या पेटीमध्ये नासका आंबा नको तसे सगळे नासके आंबे जात होते आपण त्यांना मी जाऊ दिले जा गेट आऊट गेट आऊट आता जे काय आहे ते लखलखीत अगदी उजळणारं आहे बावन कशी आणि वामनरावांचं एक वाक्य तुम्हाला कळलं आठवत असेल जे जळतं ते उजळत जे जळतं ते उजळतं आणि म्हणूनच आपण किती संकट आली तरी उजळून निघतोय म्हणून बाकीचे नुसतेच जळत आहेत त्यांचं सोनं तर होतच नाहीये तशा गोहऱ्या सुद्धा जळत असतात तशा त्या गोवऱ्या आहेत त्या जाऊ दे त्यांच्या जळफळाटाकडे लक्ष देऊ नका आपण आपलं काम निष्ठेने करा आणि आपला महाराष्ट्र आपली मुंबई आणि अर्थातच आपली शिवसेना ह्याचं जे काही महत्व आहे याचा एक जो दरार आहे तो कायम ठेवा एवढीच एक विनंती करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट